तर मंडळी नमस्कार. खूप दिवसातून आपल्या चॅनलवर आज व्हिडिओ येत आहे. तर आम्ही आमच्या गावाकडे आलेलो आहोत, म्हणजे बार्शी सोलापूर जिल्हा. तर जाऊन बघूयात की कशा पद्धतीचे शेत आहे आणि काय 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 बघायला मिळेल. चला तर मग तिथेच गेल्यावर आपण बघूयात. नमस्कार मंडळी, मी आले आमच्या बावी गावामध्ये. तुम्ही हे बघू शकता, पेरूचं झाड आहे, चिकूचं झाड हे आहे, चिकूचं झाड. आणि क्या हे शेत आमचं नाहीच आहे, दुसऱ्याचं आहे. आम्ही आलोय फिरायला शेतामध्ये. हे बघा कांद्याची पात कसं झालाय, हे कांद्याची पात. आम्ही विचारलो पेरू खाऊ का, ती म्हणते काढा जावा. मग एका झाडाचं पेरू काढत काढत असं फिरत आलो आम्ही त्या तिकडनं लांबन, असं राहून फिरत आलो इकडं. आणि इकडे एक पेरू झाड दिसलं, मग इथला बी पेरू झाड काढलं, पेरूचं झाड काढलं, पेरू झाड पेरू काढलं. आणि कच्चा चिक्कू तेवढं होणार की. आणि आता समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो मला मी. हे बघा चक्कू झाडाला काय पिकलेलं नाही, खाली जरा बघण्याचा प्रयत्न केला कुठे पिकलेला आहे का पडलेला, तरी बी कच्चाच आहे. आणि आमचा शेवा कोण मेन माणूस की भाऊ आहे गावाकडचा, नाव सांग तुझं, आपलं गाव सांग. तेजस आगला बावी. हा चला तर मग आता जाऊया तिकडं. एक चिक्कू पिकला गावलेला, म्हणजे उद्या सकाळ पण पिकते. किशाल छोटू माझं हे बघू शकताय. यामध्ये लावलेले पपईचे झाड अजून लहान आहेत, बघू परत कधी आलो तर दिसतील आपल्याला मोठी झालेली. या इकडं लांब तुम्हाला दिसेल की तिकडं आहे नदी आहे, तिकडं तळ गाव तळ. पुढच्या साईडला बोराचं झाड आहे, ते बोरं दाखवतो मला मी. गावाकडची लहान बोरं खाण्याची मजाच वेगळी असते, आपल्याला शहरी भागामध्ये दिसणार नाही जास्त करून, कुठेच दिसणार नाही. खाली बघू शकता कांद्याची पात आहे. आता कांदे आहेत आले ते एवढे एवढे, काही दिवसानं काढण्यात येतील. समोरच्या साईडला बघू शकता एक मोठ्याच्या मोठ्या चिंचा झाड आहे, तिथं कट्ट्या चिंच आहेत. चिंच झाले साफ असत. ए कोल कुठं आहेस, हात कर पुढे ये पुढे ये. आता आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे जायचं आपल्याला. आणि हे आहे बोराचं झाड, इथं बघू शकता केवढं मोठं आहे. सीताफळाचं झाड आहे, लहान लहान आहे ते, काय काय करपून गेले ते कोण काढले नाही ते म्हणून तसंच आहे झाडाला. आणि त्यात आहे बोराचं झाड, बघूया बोर. हा कच्चे आहे ते, वरती पिकलेले आहेत. झाड जर हलवलं तर बादा 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 बोर पडणार सगळे. हे बघा बोर मी खाऊ काय, बघतो बोर खाऊन कसा आहे. किडकी असण्याची शक्यता जास्त असते, तरी बघू शकता हे कुठेला कॅमेरा किडका आहे जरा एका साईडनं, त्यामुळे हे आपल्याला खाऊन चालणार नाही, आळे असणार आहेत. हे बघू हे चांगला आहे, कसं चालतंय. तुम्ही आळे असलेली बोरं जर खाल्लात पोट दुखण्याची शक्यता जाम. चला तर मग जाऊया आता तिकडं पुढं. चला कोल कुठं असं रे, काय करायला तिथं चिंच झाडाखाली. हा हे गाजराचं आहे, इथं बघू शकता खाली हे आहे सगळं गाजराचं. खाली आहे ते का नाही माहिती, काय नाही खरं, वाळलेला आहे, पाणी नाही, काय नाही याला, निष्ठ झालंय तसं ते. आणि हे मिरच्याची झाड आहे, ती मिरच्याची. शेत काय आपलं नाही आहे, पण आलो इकडे फिरायला म्हणून म्हणलं व्हिडिओ करावा. आता
तर शेवाकुल काय करलाय तू? हे काढलाय का चिंचा? चिंच चिंच दिसते काय? थांबा, हे बघा चिंचा खा बघू, खाते बघा. सगळ्या चिंचा चिंचा आहे, अजून पण पिकलेलं नाहीत आणि काय एका महिन्यावर पिकून जातील वाटली. तर मंडळी हे इथं एवढं मोठं चिंच झाड आहे, समोर बघू शकता इकडे चिंच झाड आहे, अजून इकडे चिंच झाड आहे. अफाट चिंचा निसते, भयानक चिंचा. ह्या चिंचा बार्शी तालुक्यामध्ये विक्रीसाठी जातात, बरोबर नाही ना मला? बार्शीमध्ये काय काय करते सांगताना? चिंचा बियाच द्या. घेऊन जातात, काय करणार आपल्याला, काय करायचं आहे पण विकतात, एवढंच मला म्हणायचं होतं. बार्शीचे काहीतरी फॅक्टरी आहे तिथं, ते जातात फॅक्टरी. कमेंट मध्ये सांगा चला काय करत असतील तुम्ही. ओके, इकडे एक विहीर आहे, काय खाली बघून जायला पाहिजे. हा बापरे, कुल बघून चाल बाबा. भरगतच असं शांत सावलीचं हातरून झोपलं तर उठणार नाही सकाळ पर्यंत, असं झाड आहे. कुणाला कुणाला सांगायचं झाड आवडलेलं आहे? आलो म्हणून बाळाला काय काय रे भावा, कुठं आहेस? कुठं सांग बोलाय? जेवायला बसलाय? जेवा जेवा, आलो 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 आलो. तिघ जण आहे? नाही जेवण आहे का? आलो की बरं बरं ठीक आहे. हा हा या इकडे विहीर आहे, मला भीती वाटायला जायला तिकडं नको आपण जायला. लय असं किचकट आहे एरिया आहे या इथं, खाली असं विहीर आहे, काय जाण्यात अडचण आहे? अडचण आहे तिथे जास्त, अडे अडचण आहेत जास्त, त्यामुळं जायला भ्या लागलाय, परंतु मी जाऊन आलोय. कसा आपल्याला गावाकडचा अंदाज माहित नसतो, त्यामुळे आपण जाण्यात काय खरंच नाही. हे झाड हे आले नाही कशा, हे काय सांग मला खालचं? तू इथला गावाकडचा माणूस आहे, तुला माहित पाहिजे. मला वाटतं हे जवस असणार आहे, जवस जवस. तर मित्रांनो ही आहेत जवस, जवस ओके, आणि त्याच्या पुढच्या साईडला आहे भुईमुग लावलाय, भुईमुग आहे. थोडे थोडे आपल्याला बी माहिती आहे तशी. ती बाटली आहे, ती बाटली घ्यायची होती त्याला की बाटली भुईमुग आहे, मला माहिती घे, मला माहित नाही ते. हे सगळं आहे भुईमुग इकडे साईडचा. मला म्हणते ओळख की काय आहे, मी म्हणलं त्याला सांगितलं हे काय आहे, ती म्हणते ही ओळख, हे तर उलटी लय सोपं आहे. हे तर काय आपल्या आख्या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच आहे, कुठल्याही ऊस आहे. तर आपल्याला जायची वेळ झालेली आहे, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. खूप दिवसातून आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे आणि ए जाऊ नकोस, कुल मधनात जाऊ नकोस, चल उगच कशाला पाय वाटेल मी एवढं, ये इकडे चल. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत इथेच थांबूया, जायची वेळ झालेली आहे, घरातून फोन पण येत आहे आणि सहज आलो म्हणून म्हटलं आलेला आयुष्यातील आपला मोलाचा वेळ मोलाचा वेळ वाया घालवाय नको, कुठेतरी सेव्ह करून ठेवा म्हणून हा व्हिडिओ केला. कसा वाटला तुम्हाला सांगा नक्कीच कमेंटमध्ये, आणि यामधील तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या तेही सांगा. चला तर मग बाय बाय, कुल इकडे बघ, बाय बाय, परत भेटूया म्हणून सांग बाय बाय. तेजस आपला भाऊ आहे तिकडं आणि एक भाऊ आहे, बाय. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, खूप दिवसातून व्हिडिओ आला चॅनलवर, आणि शेअर मित्रांनी शेअर भी करा. चला ओके.
काटाय तिथं खाली.